नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम जंजाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला. 7 ऑक्टोबर रोजी मतदान तर 9 ऑक्टोबर रोजी ठरणार गावाचे कारभारी. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आयोजित मेळावा व शाखा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न. घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरील घाटात कठडा ढासळल्याने वाहन दरीत कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता. कठड्याची त्वरित दुरुस्ती करावी वाहनधारकांची अपेक्षा. आणि गणेश उत्सवानंतर वेद लागले आता नवरात्र उत्सवाचे. सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये शिवकला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने उभारण्यात येत आहे भव्य मैदान. आगामी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 7 ऑक्टोबर रोजी मतदान तर 9 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सिल्लोड तालुक्यातील नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या 18 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तहसीलदार संतोष गोरड यांनी नुकतीच नोटीस जाहीर केली आहे. 15 सप्टेंबर पासून नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे तर 7 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून यंदा सरपंचाची निवड आता थेट जनतेतून होणार आहे. यामुळे प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या राहील, त्यामध्ये एक सरपंच याची जागा अतिरिक्त राहील, त्यामुळे सरपंच पदासाठी आतापासून पॅनल प्रमुखांकडे वशिले लावताना इच्छुक दिसत आहेत. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहणार आहे. 15 ते 22 सप्टेंबर नाम निर्देशन पत्र दाखल करणे, 25 सप्टेंबर रोजी छाननी, 27 सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप, 7 ऑक्टोबर रोजी मतदान तर 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितलं आहे. निवडणूक होणारी गावे व आरक्षण पद्धती पुढील प्रमाणे राहील. सिंदेफळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, मोडाखुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुल्लोड विरगाव अनुसूचित जाती, निल्लोड अनुसूचित जाती महिला, बोरगाव बाजार सर्वसाधारण महिला, सारोळा अनुसूचित जमाती, कासोद धामणी सर्वसाधारण महिला, सावखेडा बुद्रुक अनुसूचित जमाती महिला, पिंपळदरी अनुसूचित जमाती महिला, रेलगाव सर्वसाधारण महिला, धोत्रा नागरिकांचा मागास प्रवर्ग, हट्टी मोहाळ अनुसूचित जाती सामान्य, पिंपळगाव पेठ सर्वसाधारण महिला, बोरगाव कासारी सर्वसाधारण, मोडा बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळकी बाजार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जांभई सर्वसाधारण, चारनेर चारनेरवाडी अनुसूचित जमाती महिला. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं तालुक्यातील राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आयोजित मेळावा व शाखा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचा कार्यकर्ता मेळावा व शाखा उद्घाटन रविवार रोजी संपन्न झालं. सकाळी 12 वाजता येथील खंडोबा महाराज मंदिराजवळ आलेल्या सर्व मान्यवरांचं येथील शाखा पदाधिकारी मिळून त्यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. नंतर शाखा नाम फलकाचं उद्घाटन रिबीन कापून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. येथील ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या मान्यवरांचं शाखेच्या वतीने गुलाबपुष्प शाल देऊन स्वागत झालं. तसेच चिंचोली लिंबाजी शाखेच्या पदाधिकारी यांना ओळखपत्राचं वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. येथील जिल्हा सचिव ज्ञानेश्वर राठोड, मराठवाडा राज्य संचालक डॉक्टर भागवत चव्हाण, विभागीय अध्यक्ष संदीप थोरात, जिल्हा अध्यक्ष संतोष बनकर, जिल्हा संघटक संदीप डोंकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सुभाष बावसकर, सरपंच सुशीलाबाई हिरे, उपसरपंच विष्णू पवार, ग्रामसेवक श्री दौड, टाकळे अंतुर येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामचंद्र सोनवणे, शाखा अध्यक्ष सोनाजी गडपे, उपशाखा अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव दीपक दांडगे, महिला सदस्य किरण गोरे व सदस्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी सुभाष सोरडकर, टाकळे अंतुर. सिल्लोड येथील जोगेश्वरी अपंग प्रशिक्षण केंद्रामध्ये मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सिल्लोड येथील जोगेश्वरी अपंग प्रशिक्षण केंद्र व अर्थो किड्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं तालुक्यातील अपंग व मतिमंद मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन रविवार रोजी करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर राजेश पांचाळ, दिशा शाह, सारिका सुकाले, गीता जोशी यांच्या पथकाने तपासणी केली. यावेळी संस्थेचे बादशाह पटेल, के आर तोमर, संगीता पाटील, कृष्णा लहाणे
यांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये 204 अपंग व मतिमंद मुलांची तपासणी करण्यात आली आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल सावळे, सिल्लोड. घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरील घाटात कठडा ढासळल्याने वाहन दरीत कोसळून अपघात होण्याची शक्यता वाढली असून या कठड्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काळा कडका म्हणून प्रसिद्ध ठिकाणच्या वळण रस्त्यावरील कठडा ढासळल्यानं अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या रिमझिम पावसामुळं व वरतून येणारं पाणी खाली वाहून जात असल्यानं रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या संरक्षण भिंतीचं सदरील बांधकाम हे सिमेंट व दगडात केलेलं असल्यानं व या कठड्याची कित्येक वर्षापासून डागडुजी करण्यात न आल्यामुळं हे कठडे ढिसूळ झाले आहे. त्यामुळे खाली वाहत जाणारं पाणी या ठिकाणी साचल्यानं सदरील कठड्याचा तोल सेल होऊन हे कठडे ढासळले आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काळा कडका या ठिकाणच्या वळण रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंट व दगडात बांधकाम केलेल्या कठड्याची गेल्या कित्येक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने साधी डागडुजी देखील करण्याचं औदार्य दाखवलं नसल्यानं हे कठडे ढासळले आहेत. एखाद्या वाहनाचा वाहन वळवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यास वाहनाला अपघात होऊन वाहन खाली खोल दरीत पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच याच डोंगरामध्ये एका ठिकाणी रस्ता खसण्याचीही सुरुवात झाली असून कन्नड 40 गाव घाटाची जी अवस्था झाली ती या घाटाची होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असून अनुचित घटना घडण्याआधी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी प्रवासी व वाहनधारक अपेक्षा व्यक्त करत आहेत. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. आगामी नवरात्र उत्सवाचे भाविकांना वेद लागले असून सिल्लोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवकला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं भव्य दांडिया मैदान उभारण्यात आलं आहे. गणेश उत्सवानंतर वेद लागतात ते नवरात्र उत्सवाचे. गणेश उत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवही उत्सव मंडळांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्तानं सिल्लोड येथे विविध उत्सव मंडळांची तयारी सुरू झाली असून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये शिवकला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भव्य दांडिया मैदानाची सजावट करण्यात येत आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत श्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असून सोमवार रोजी पदाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली. मंडळाच्या वतीने दांडियांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र दांडिया मैदान तसेच महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलंय. या कामी प्रशांत श्रीसागर, सागर काळे, विशाल सेवाळे, मयूर सोनवणे, आकाश चोरमले, विशाल खैरे, शुभम साळुंके, रौनक जयस्वाल, कृष्णा चव्हाण, स्वप्नील शेळके, अजय गायकवाड, अमोल कोठाळे, सौरभ कुंटे, वैभव सिरके, गणेश काळे, ऋषिकेश सोनगिरे, ऋषी सोनवणे, यश प्रसाद, संकेत गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा ऐकणं जर आजच्या ठळक घडामोडींवर. सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला. 7 ऑक्टोबर रोजी मतदान तर 9 ऑक्टोबर रोजी ठरणार गावाचे कारभारी. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आयोजित मेळावा व शाखा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न. घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरील घाटात कठडा ढासळल्याने वाहन दरीत कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता. कठड्याची त्वरित दुरुस्ती करावी वाहनधारकांची अपेक्षा. आणि गणेश उत्सवानंतर वेद लागले आता नवरात्र उत्सवाचे. सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये शिवकला नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने उभारण्यात येत आहे भव्य मैदान. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.